मावळजवळ असणाऱ्या मळवली भागात घोरपडीची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. जवळपास 1,000 रुपयांपासून ते 5,000 रुपयांपर्यंत या प्राण्यांची विक्री होते. सरकारने घोरपड तस्करी व विक्रीवर कायदेशीररित्या बंदी असून तसेच दखलपात्र गुन्ह्याची तरतूद करण्यात आली आहे. तरी या भागात घोरपड विक्री व तस्करी खुलेआम होते. या भागात घोरपड मोठ्या प्रमाणात आढळली जाते, याचाच फायदा तस्कर घेत आहेत. कितीला देणार तुम्ही बोला? 1,000 रुपये सांगितले. हा 1,000 रुपये सांगितले. 1,000 रुपये साहेबांनी बोल, तुम्ही बोला ना. हजार म्हणते किती किलोची असत कोरपड? तुम्ही पोटा म्हणत शिकलं, आम्ही पोटा म्हणत वजन पण नाही. ते भारी दिसते. ए दिगंबर कसली घोरपड कशी? तुला पकडा पकडले का? तिथे हे केलं का? बांधले तिला नांगावली तिला नांगावली कितीला देणार तुम्ही बोला? 1,000 रुपये सांगितले. हा 1,000 रुपये सांगितले. 1,000 रुपये साहेबांनी बोल, तुम्ही बोला ना. हजार म्हणते नमस्कार, मी विश्वनाथ जावलीकर, मावळ ॲडव्हेंचरचा संस्थापक. आम्ही काल तिकोना पेठ येथील तिकोना किल्ल्यावर गेलो असताना येताना मळवली परिसरात मळवली परिसरात स्टेशनच्या कडेला स्टेशनच्या बाजूला रस्त्यावर शेड्यूल 1 मधला प्राणी म्हणजे तो एक घोरपड नावाचा 2 किलोचा पूर्ण वाढ झालेली घोरपड ही विकताना एक माणूस आढळला. त्याच्याबरोबर त्याच्याकडे 2 किलोची घोरपड विकत होता. तो 1,000 रुपयाला एक घोरपडाशी सांगत होता. सदर वन्यजीव प्राणींची शिकार करणे अथवा विक्री करणे हे कायद्याने गुन्हा आहे. तरी संबंधित विभागाने त्याची दखल घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी असं मावळ ॲडव्हेंचरचं म्हणणं आहे.